हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 112 करावे या शाळेतील शिक्षिका सुमन सायमोते आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याचा अभ्यास करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय आणि रासायनिक अभिक्रियाच्या लेखनाचे नियम अभ्यासले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरण कसे संतुलित करतात त्याच्या पायऱ्या अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया. सुरुवातीला आपण संतुलित समीकरण म्हणजे काय ते पाहूया. या ठिकाणी आपल्याला एक समीकरण दिसत आहे, AgNO3 अधिक NaCl बान AgCl प्लस NaNO3. या समीकरणात अभिक्रिया कारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्ये इतकीच आहे असे दिसते. अशा समीकरणाला संतुलित समीकरण असे म्हणतात. या तक्त्यांमध्ये अभिक्रिया कारकांमधील अणूंची संख्या डाव्या बाजूला दिलेली आहे आणि उत्पादितांमधील अणूंची संख्या उजव्या बाजूला दिलेली आहे. Ag या ठिकाणी अभिक्रिया कारकांमध्ये Ag ची संख्या 1 आहे आणि उत्पादितांमध्ये सुद्धा Ag ची संख्या 1 आहे. N म्हणजे नायट्रोजन, अभिक्रिया कारकांमध्ये 1 आणि उत्पादितांमध्ये पण 1 आहे. ऑक्सिजन अभिक्रिया कारकांमध्ये 3 आणि उत्पादितांमध्ये पण 3 आहे, म्हणून 3-3. सोडियम Na अभिक्रिया कारकांमध्ये 1, उत्पादितांमध्ये पण 1 आहे. आणि Cl म्हणजे क्लोरीन अभिक्रिया कारकांमध्ये पण 1 आहे आणि उत्पादितांमध्ये पण 1 संख्या आहे. म्हणजेच अभिक्रिया कारकांमधील अणूंची संख्या आणि उत्पादितांमधील अणूंची संख्या समान असेल तर या समीकरणाला संतुलित समीकरण असे म्हणतात. म्हणजेच दिलेले हे समीकरण संतुलित समीकरण आहे हे आपण सांगू शकतो. जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणांच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण असे म्हणतात. म्हणजेच अभिक्रिया कारकांची संख्या आणि उत्पादितांमधील अणूंची संख्या जर वेगवेगळी असेल तर अशा समीकरणाला आपण असंतुलित समीकरण म्हणू शकतो. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. रासायनिक समीकरणे संतुलन पायरी पायरीने करतात, यासाठी प्रयत्न प्रमाद ही पद्धती वापरतात. उदाहरण म्हणून पुढील शाब्दिक समीकरण पहा, सोडियम हायड्रॉक्साईड अधिक सल्फ्युरिक ॲसिड बान सोडियम सल्फेट अधिक पाणी. हे समीकरण आपण आता संतुलित करूया. पायरी 1, दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून पुन्हा लिहा. सोडियम हायड्रॉक्साईड अधिक सल्फ्युरिक ॲसिड बान सोडियम सल्फेट अधिक पाणी हे समीकरण आपल्याला रासायनिक सूत्रांच्या प्रकारे लिहायचं आहे. NaOH अधिक H2SO4 बान Na2SO4 अधिक H2O हे समीकरण आपण रासायनिक सूत्रात वापरून लिहिलेलं आहे. पायरी 2, दिलेले समीकरण हे संतुलित आहे की नाही हे तपासण्यासाठी समीकरणाच्या दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करा. या ठिकाणी तक्त्यांमध्ये अभिक्रिया कारकांची आणि उत्पादितांची संख्या दिलेली आहे. सोडियम अभिक्रिया कारकांमध्ये 1, उत्पादितांमध्ये 2. ऑक्सिजन 5-5, हायड्रोजन 3-2 आणि सल्फर 1-1. दोन बाजूंना सर्व मूलद्रव्यांची अणु संख्या समान दिसत नाहीत म्हणजे दिलेले समीकरण हे संतुलित समीकरण नाही, हे असंतुलित समीकरण आहे हे स्पष्ट होते. पायरी 3, समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहे त्या संयुगांपासून करणे सोयीचे असते. तसेच या संयुगातील ज्या मूलद्रव्याचे अणू दोन बाजूंना असमान असतील त्या मूलद्रव्यांचा विचार प्रथम करणे सोयीचे होते. या ठिकाणी समीकरण दिलेलं आहे, NaOH अधिक H2SO4 बान Na2SO4 अधिक H2O. यामध्ये सोडियम आणि हायड्रोजन या दोघांच्या अभिक्रिया कारकांमधील आणि उत्पादितांमधील संख्या असमान आहे हे स्पष्ट होते. समीकरणांमध्ये Na2SO4 अधिक H2SO4 या दोन्ही संयुगांमध्ये प्रत्येकी 7 याप्रमाणे जास्तीत जास्त अणू आहेत. यापैकी कोणाचीही निवड करता येईल.
Na2SO4 या संयुगाची निवड करा. या संयुगातील मूलद्रव्यांपैकी सोडियम या अणूंची संख्या दोन बाजूंना असमान असल्यामुळे संतुलनासाठी सोडियमची निवड करा. हे लक्षात ठेवा की अणुसंख्येचे संतुलन करताना संयुगाचे सूत्र बदलून चालत नाही. या ठिकाणी समीकरण आपलं NaOH प्लस H2SO4 बान Na2SO4 अधिक H2O. अभिक्रियाकारकांमधील H2SO4 ची संख्या 7 आहे, H2 सल्फर 1 आणि ऑक्सिजन 4. उत्पादितांमध्ये जे Na2SO4 आहे त्याची संख्या ही 7 आहे, Na2, S1 आणि O4. म्हणजेच दोन्ही बाजूच्या संख्या समान आहेत. आपण Na2SO4 ची निवड करूया. यामध्ये इथं सोडियमची संख्या 2 आहे आणि सोडियमची संख्या उत्पादितांमध्ये 2 आहे आणि अभिक्रियाकारकांमध्ये 1 आहे. सुरुवातीला आपण हे सोडियम संतुलित करूया. म्हणजेच इथे सोडियम अणू संख्या 2 करण्यासाठी NaOHचे सत्र म्हणजेच येथे सोडियम अणुसंख्या 2 करण्यासाठी NaOH हे सूत्र बदलून Na2OH असे करता येणार नाही. त्याऐवजी 2 हा सहगुणक लावावा लागेल. म्हणजेच या ठिकाणी Na2SO4 2 सोडियम आहेत. इथे आपण Na2OH असं करू शकत नाही. आपल्याला इथं समोर सहगुणक वाढवावा लागेल. आपण या ठिकाणी मध्ये कुठेही सहगुणक किंवा संख्या वाढवू शकत नाही, त्यामुळे त्याचे संयुजा बदलू शकते. बघा, तक्त्यांमध्ये सोडियम सुरुवातीला 1 आहे NaOH मध्ये आणि Na2SO4 मध्ये 2 आहे. त्याला 2 करण्यासाठी 2 ने गुणलं की आपल्याला अशा प्रकारे अभिक्रियाकारक आणि उत्पादितांची संख्या मिळेल. म्हणजे सोडियमची 2-2 समान झाली, ऑक्सिजनची 6 होईल, कारण सोडियमची 2 केल्यानंतर इथे ऑक्सिजन पण 2 ने वाढतील आणि हायड्रोजन पण 2 ने वाढतील. म्हणजेच ऑक्सिजन आणि हायड्रोजनची संख्या पुन्हा तक्त्यांमध्ये बदलली आहे. तर दिलेले समीकरण संतुलित आहे की नाही ते तपासा. दोन बाजूंना ऑक्सिजन आणि हायड्रोजनची अणुसंख्या असमान असल्याने समीकरण संतुलित नाही हे कळते. यापैकी हायड्रोजनच्या संख्येचे संतुलन करण्यासाठी प्रथम लहान सहगुणक लागेल, म्हणून आपण हायड्रोजनचे सुरुवातीला संतुलन करूया. या ठिकाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनची संख्या आपल्याला असमान दिसत आहे. हायड्रोजनचे सहगुणक लहान असल्यामुळे आपण हायड्रोजनला सुरुवातीला समान बनवूया. या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 2 आहे. म्हणजे आपल्याला इथं जर 4 करायचं असेल तर उत्पादितांमधील संख्यांना 2 गुणावं लागेल. समीकरणामध्ये हायड्रोजन अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी या उत्पादिताला 2 हा सहगुणक लावावा लागेल. हे केल्यावर तयार होणारे समीकरण, या ठिकाणी आपण उत्पादितांमध्ये जिथे हायड्रोजन आहे म्हणजेच H2O याच्या समोर आपण सहगुणक 2 लावला, म्हणजेच 2×2 इथे 4 होतील. पण या ठिकाणी ऑक्सिजनचा सहगुणक सुद्धा इथे वाढलेला दिसेल. दिलेले समीकरण हे संतुलित आहे की नाही हे तक्ता बनवून तपासा. असे दिसून येते की दोन्ही बाजूंना मूलद्रव्यांची अणुसंख्या समान आहे. म्हणजे आता दिलेले समीकरण हे संतुलित समीकरण आहे. बघा, या ठिकाणी Na इथे 2 आणि इथे 2 म्हणजे 2-2. ऑक्सिजन हे 2 आणि हे 4 म्हणजे 6 झाले. इथे 4 आणि 2 H2O म्हणजे 2 ऑक्सिजन, हे 4 आणि 2 इथे 6 झाले. ऑक्सिजनची संख्या समान. हायड्रोजन इथे 2 आणि इथे 2 4 झाले. इथे हायड्रोजन 2×2 4 होता. आणि शेवटी सल्फर या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी सुद्धा सल्फर 1 आहे. अशा प्रकारे अभिक्रियाकारकांमधील अणूंची संख्या आणि उत्पादितांमधील अणूंची संख्या ही समान झालेली आहे. म्हणजे आपलं हे समीकरण इथं संतुलित झालेलं आहे. चौथ्या पायरीमध्ये अंतिम संतुलित समीकरण पुन्हा लिहा. आपण जे समीकरण संतुलित केलं होतं, या ठिकाणी 2 हा सहगुणक आणि H2O ला 2 हा सहगुणक लावून ते समीकरण अंतिम झालेलं आहे आणि ते पुन्हा इथं लिहिण्याची गरज आहे. अशा प्रकारे पायरी पायरीने एकेका मूलद्रव्याच्या अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी योग्य त्या अभिकारक किंवा उत्पादिताला योग्य तो सहगुणक लावून असंतुलित रासायनिक समीकरणापासून संतुलित समीकरण मिळवता येते. आता आपण उदाहरणासाठी आणखी एक समीकरण संतुलित करून पाहूया. SO2 अधिक H2S बाण
S+H2O। आपली पहिली पायरी आहे दिलेले समीकरण पुन्हा लिहा, SO2+H2S + S+H2। आता आपण दुसरी पायरी लिहूया, समीकरणाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अणुसंख्येची तुलना करा। या ठिकाणी आपण तक्त्यामध्ये सल्फर 2-1, ऑक्सिजन 2-1, हायड्रोजन 2-2, म्हणजेच सल्फर आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया कारकांमधील संख्या आणि उत्पादितांमधील संख्या असमान आहे हे स्पष्ट होते, म्हणजे हे समीकरण असंतुलित आहे। दोन्ही बाजूंना अभिक्रियाकारके आणि उत्पादितांमधील हायड्रोजनची संख्या समान आहे, म्हणून सल्फर आणि ऑक्सिजनची संख्या आपल्याला इथं समान करावी लागेल। पायरी 3, सल्फरचे अणू संतुलित करताना। या ठिकाणी सल्फरचा अणू हा समान करण्याकरता 2 हा योग्य सहगुणक उत्पादितांमधील एस करिता लावला, म्हणजे अर्धवट असलेले संतुलित समीकरण पुढील प्रमाणे होईल। या ठिकाणी आपण सल्फरला 2 मिळवून देण्यासाठी संतुलित करताना आपण याला 2 ने गुणलं, म्हणजे आपलं समीकरण तयार होईल SO2+H2S + 2S+H2O। या ठिकाणी आपण सल्फरला 2 हा सहगुणक लावला। पायरी 4, अर्धवट संतुलित असलेल्या समीकरणात ऑक्सिजनचे अणू संतुलित करताना। या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजनचे अणू समान करायचे आहेत। ऑक्सिजनचे अणू समान करताना 2 हा योग्य सहगुणक उत्पादिताला म्हणजे H2O ला लावला, म्हणजे अर्धवट संतुलित समीकरण पुढील प्रमाणे होईल। या ठिकाणी H2O च्या समोर जर आपण 2 लावला तर ऑक्सिजनचा सहगुणक 2 होईल, पण यामुळे परिणाम काय होईल तर हायड्रोजनची संख्या सुद्धा इथे 4 होईल। त्यामुळे अर्धवट संतुलित समीकरणात हायड्रोजनचे अणू संतुलित करावे लागतील। हायड्रोजनचे अणू संतुलित करताना H2S ला पुन्हा आपल्याला 2 हा सहगुणक लावावा लागेल, म्हणजे अर्धवट झालेले संतुलित समीकरण पुढील प्रमाणे असेल। या ठिकाणी हायड्रोजन अभिक्रिया कारकांमधील संतुलित करायचं असल्यामुळे H2S च्या समोर आपल्याला 2 हा सहगुणक लावावा लागेल, म्हणून आपण या ठिकाणी H2S ला 2 ने गुणलं, त्यामुळे संतुलित समीकरण इथे दिसेल। पण आपण हायड्रोजनला 2 हा सहगुणक लावल्यामुळे सल्फरची संख्या इथे पुन्हा वाढली, हे 2 आणि हा 1-3, अभिक्रिया कारकांमधील सल्फरची संख्या या ठिकाणी 3 झाली आणि उत्पादितांमधील सल्फरची संख्या 2 झाली। या ठिकाणी आपण हे समीकरण पुन्हा लिहिलेलं आहे। वरील समीकरणात घटनांची डाव्या आणि उजव्या बाजूची S ची संख्या मोजली असता सल्फरची संख्या उत्पादितात कमी येते आणि ती संख्या सारखी केल्यास संतुलित झालेले समीकरण अशा पद्धतीने येईल, म्हणजेच SO2+H2S + 3S+2H2O। या ठिकाणी सल्फरची संख्या 3 झालेली आहे, म्हणून आपण या ठिकाणी सल्फरला 3 ने गुणलं की आपल्याला या ठिकाणी 3S+2H2O हे उत्पादित मिळतं, म्हणजेच सल्फरची संख्या या ठिकाणी 3-3 झालेली दिसते, ऑक्सिजनची संख्या या ठिकाणी 2-2 झालेली दिसते आणि हायड्रोजनची संख्या या ठिकाणी 4-4, म्हणजे हे समीकरण या ठिकाणी आपल्याला संतुलित झालेलं दिसत आहे। अशा प्रकारे या 5 पायऱ्यांचा उपयोग करून तुम्ही समीकरण संतुलित करू शकता। या उदाहरणांचा सराव करा आणि आणखी काही समीकरणे संतुलित करून पहा। धन्यवाद।